हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत चकवताची पातळ भाजी। ती कशी करायची ते आपण पाहूया। ही आहे आपली चकवत, फ्रेश अशी ही चकवताची भाजी आहे। आता त्यासाठी वाटण मसाला काय लागणार आहे ते आपण पाहूया। थोडीशी कोथिंबीर, जिरे, लसूण, मिरची आणि खोबरे हे आपण या सगळ्याचं वाटण करून घेणार आहोत, आणि तेल आणि चवीनुसार मीठ। आता आपण प्रथम ही भाजी पूर्ण स्वच्छ अशी धुवून घेऊयात आणि नंतर बारीक बारीक ह्याला चिरून घेऊयात। आता आपण ही भाजी चिरून घेऊयात, बारीक अशी चिरून घ्यायची ही भाजी। आता पूर्ण भाजी आपण ही चिरून घेऊयात। आपली भाजी पूर्ण अशी चिरलेली आहे आता बारीक अशी। आता आपण गॅसवरती एक पातेलं ठेवून त्याच्यामध्ये ही भाजी शिजत घालायची। गॅसवरती आपण पातेलं ठेवलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतणार आहोत। आणखीन हवे असल्यास थोडंसं पाणी जास्त ओतायचं, कारण शिजवलेल्या पाण्यातच आपण याची पातळ भाजी करणार आहोत। आता आपण याच्यामध्ये भाजी घालणार आहोत शिजवण्यासाठी। छान अशी 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची मीडियम गॅसवरती। आपण आता भाजी शिजवून घेऊयात। भाजी शिजते तोपर्यंत आपण आता भाजीसाठी लागणारे वाटण करून घेऊयात। आता आपण खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे आणि कोथिंबीर सर्व मिश्रण एकत्र बारीक असं वाटून घ्यायचं मिक्सरला। आता आपण ते वाटून घेणार आहोत। आपण असं हे वाटण बारीक वाटून घेतलेले आहे। आता आपण एका साईडला पातेलं ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तेल ओतून घेणार आहोत। आपण पातेलं जे गॅसवरती ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत। आपण पाहत आहोत भाजी छान अशी शिजलेली आहे। आता ही शिजलेली भाजी आहे ती आपण आता फोडणीस टाकणार आहोत। त्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेले आहे। झालेलं आहे आपलं। आता आपण याच्यामध्ये वाटणाचा मसाला घालणार आहोत आणि छान असं भाजून घेणार आहोत। मगाशी मी तुम्हाला सांगायचे विसरले, या भाजीसाठी 4 ते 5 चमचे मुगाची डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे। बघा, मी ही मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे अशा पद्धतीने। हा मसाला तांबूस रंगापर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। हा मसाला असा आपण छान भाजून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत। मीठ ॲड केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये शिजवलेली भाजी आणि शिजवलेली मुगाची डाळ याच्यामध्ये घालणार आहोत। आता आपण याच्यामध्ये डाळ घालतोय। आता आपण याच्यामध्ये भाजी टाकत आहोत।
पण याच्यामध्ये थोडीशी हळद ऍड करणार आहोत. मी हळद वरून टाकते, तेलामध्ये हळद टाकली नव्हती कारण हळद जळण्याची शक्यता असते त्यामुळं. या भाजीची आता आपण एक 5 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. अशा प्रकारे खायला तयार आहे आपली चाकवतची पातळ भाजी. ही तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनेलचे नाव आहे महाराष्ट्रीयन रेसिपीज आर्ट. थँक्यू. नाही म्हणते हम्म.